महात्मा गांधी पुण्यतिथी निमित्त महात्मा को नमन प्रदर्शनाचे उद्घाटन। गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम। जळगाव येथील गांधी रिसर्च फाउंडेशनच्या वतीने महात्मा गांधीजींच्या पुण्यतिथी निमित्त महात्मा को नमन चित्र प्रदर्शनाचे आज महात्मा गांधी उद्यान जळगाव इथे उद्घाटन करण्यात आले। यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे, संघपती दालचंदनजी जैन, गांधी विचाराचे अभ्यासक प्राध्यापक मार्क लिंडेल, गांधी रिसर्च फाउंडेशनचे विश्वस्त ज्योती जैन, अंबिका जैन उपस्थित होते। या प्रदर्शनाला महात्मा गांधीजींच्या निर्वाणानंतरच्या जसे की अंतिम यात्रा, अंतिम संस्कार, अस्थिकलश यात्रा, अस्थिविसर्जन व त्या संदर्भातील महत्त्वाच्या गोष्टीसोबतच महानीय व्यक्तींनी वाहिलेल्या श्रद्धांजली इत्यादींचा समावेश यात असणार आहे। वैश्विक पातळीच्या अनेक बाबी बघण्याची अनमोल संधी या निमित्ताने जळगावकरांसाठी गांधी रिसर्च फाउंडेशनने उपलब्ध करून दिली आहे। यावेळी गांधी रिसर्च फाउंडेशनच्या परीक्षा विभागातील भुजिंगराव बोबडे यांनी लिहिलेले महात्मा गांधी अकॉइड हिस्ट्री ऑफ 1942 या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले आहे। प्रदर्शनाच्या उद्घाटनाच्या सत्रासाठी प्राध्यापक मार्क लिंडेन हे वॉशिंग्टन येथून खास जळगावात उपस्थित होते। गांधी रिसर्च फाउंडेशनचे समन्वयक उदय महाजन, डॉक्टर जॉन जद्दूजुराई, अशोक चौधरी, चंद्रशेखर पाटील, अनिलेश जगदाळे, निलेश पाटील, तुषार बुंदे, योगेश सदाशिव, प्रमोद जैन, दिगंबर कोळी आदींनी सहकार्य केले। संतोष धिवर, जळगाव प्रतिनिधी। Many other countries besides his own country, as India does in Gandhi. And so I am one of the thousands of foreigners who are here to study Gandhi in one way or another. And this exhibition is a wonderful exhibition. It reminds me of the day Gandhi was killed and my school in Washington, D.C. stopped all of its classes and the entire school spent the day hearing about this man, the greatest man in the world, who had died. It was a... नमस्कार, मैं अश्विन जला गांधी रिसर्च फाउंडेशन से। आज गांधी उद्यान में जलगांव में गांधी निर्वाण दिन के अंतर्गत एक विशेष प्रदर्शनी का आयोजन किया गया है और ये प्रदर्शनी का उद्घाटन अभी हाल ही होने वाला है। माननीय अतिथि महोदय यहाँ पर उपस्थित होंगे। दीप प्रज्वलन से कार्यक्रम की शुरुआत होगी। एक किताब का विमोचन होगा और ये विशेष रूप से तैयार की हुई गांधी दर्शन श्रृंखला के अंतर्गत महात्मा को नमन ये पहला चित्र प्रदर्शन यहाँ प्रस्तुत किया जाएगा। उनको खुला रखा जाएंगे। ये गांधी जी के जो पुण्यतिथि जळगाव शहरामध्ये महात्मा गांधी उद्यान या ठिकाणी आज दिनांक 30 जानेवारी 2019 रोजी स्वर्गीय राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पवित्र स्मृतींना वंदन करण्यासाठी या ठिकाणी अत्यंत महत्त्वाची अशी चित्र प्रदर्शन आयोजित केलेलं आहे, महात्मा को नमन। यामधून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना श्रद्धांजली वाहण्याचा एक महत्त्वाचा उपक्रम आहे आणि त्याशिवाय त्यांच्या विविध कार्यातून संदेश देण्याचा हा एक अत्यंत चांगला प्रयत्न आहे।